चा परवाना नसताना कांद्याचा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांवर श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती कारवाई करणार आहे। श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 9 कांदा व्यापाऱ्यांनी परवाना रद्द असतानाही व्यवहार केल्याचं समोर आलं आहे। शेतकऱ्यांची बिले दिली नसल्याच्या तक्रारी बाजार समिती प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत। यामुळे या 9 व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे। अलीकडच्या काळात कांद्याची मोठी आवक होत आहे। आडत व्यापारी कांद्याची विक्री करतात मात्र शेतकऱ्यांना पैसे मुदतीत देत नाहीत अशा तक्रारी वाढत चालल्या आहेत। सभापती विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक झाली। उपसभापती श्रीशील नवळे, बाळासाहेब शेळके, बसराव इटकळे यांच्यासह इतर संचालक उपस्थित होते। बाजार समितीमध्ये व्यापाऱ्याकडून वारंवार शेतकऱ्यांची बिले थकवण्याचे प्रकार समोर येत आहेत। 9 व्यापाऱ्यांनी परवाना निलंबित असतानाही व्यवहार केला आहे आणि शेतकऱ्यांची बिलेही थकवली आहेत। त्यांच्या तक्रारी आल्याने संचालक मंडळाने कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे। मार्च अखेर असल्याने शेतकऱ्याने परवाने नूतनीकरण करण्याबाबत चर्चा झाली, शिवाय कामे मंजूर केली आहेत ती तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या आहेत।